उद्या 9 ऑगस्ट 2024 ला शुक्रवारी आहे नागपंचमी. नागपंचमी हा जो सण आहे तो सर्व सणांमध्ये अतिशय महत्त्वाचा सण समजला जातो. श्रावण महिन्यामध्ये या नागपंचमीपासून सणांना सुरुवात होत असते. तर बघा, श्रावण महिन्यामधला हा जो सण आहे नागपंचमीचा, तर तो सण प्रत्येक स्त्री अतिशय उत्साहाने साजरा करत असते. स्त्रिया नागाचे पूजन हे वारुळाला जाऊन किंवा घरच्या घरी करतात. घरच्या घरी तुम्ही करणार असाल हे पूजन, तर मातीचे जे नागोबा मिळतात त्याची तुम्ही पूजा करू शकता. नागांच्या जोडीची शक्यतो पूजा ही करायची असते उद्याच्या दिवशी. किंवा तुम्ही नागाचे चित्र काढू शकता, म्हणजे नाग नागिन आणि त्यांची पिल्ले असं चित्र काढून तुम्ही त्यांचे पूजन देवघरामध्ये किंवा देवघरासमोर करायचे आहे. किंवा धातूचा नाग असेल तुमच्याकडे तर त्याचे देखील तुम्ही पूजन करू शकता. पण अवश्य तुम्ही पूजन हे करायचं आहे. बघा, पूजन तुम्ही कसंही करा, बाहेर जाऊन करा किंवा घरच्या घरी करा, पण पूर्ण श्रद्धेने करा, तुम्हाला त्या पूजनाचं अवश्य फळ मिळतं. तर बघा, आपल्या आयुष्यामधील अनेक संकटे दूर व्हावीत, त्याचबरोबर सर्व अडचणी दूर व्हाव्यात. जे काही दोष आपल्या कुंडलीमध्ये असतात ते निघून जावे यासाठी अवश्य ही नागपंचमीची पूजा आपल्याला करायची असते. आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी, आपल्या सुखी कुटुंबासाठी, सुखी संसारासाठी नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी हे पूजन अवश्य करायचं आहे. बघा, ज्या त्या पूजनाचं हे खूप महत्त्व असतं, पण प्रत्येक पूजनामध्ये जो आपण नैवेद्य ठेवत असतो, अर्पण करत असतो, त्याचं देखील तितकंच महत्त्व आहे. ज्या त्या तिथीला, ज्या त्या सणादिवशी जो तो नैवेद्य बनवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण असा हा नैवेद्य जर आपण ज्या त्या तिथीला, ज्या त्या पूजनामध्ये जर अर्पण केला, तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं. त्यामुळे बघा, आपल्याला कोणता नैवेद्य उद्या आवर्जून अर्पण करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, आवर्जून तुम्ही हा नैवेद्य उद्या बनवायचा आहे. आपण काय करत असतो, पूजन तर करतो, पूजा मांडणी करतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं की नैवेद्य करायचा आपण विसरून जातो. तर बघा, असं न करता आपल्याला हा नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे. पूर्ण पूजेचे जर आपल्याला फळ मिळवायचे असेल तर आवर्जून तुम्ही हा नैवेद्य बनवायचा आहे. बघा, नागपंचमीच्या दिवशी आपल्याला जे आपण पूजन करत असतो, मग तुम्ही घरात करा किंवा वारुळाला जाऊन करा, तर तिथे देखील तुम्हाला जाताना हा नैवेद्य न्यायचा आहे. वारुळाला जाणार नसाल, घरच्या घरी हे पूजन करणार असाल, तर घरातील पूजनामध्ये तुम्ही हा नैवेद्य अवश्य नागदेवतेला अर्पण करा. यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे अतिशय चांगले फळ हे मिळते. तर मी तुम्हाला सांगते की नागपंचमी दिवशी आपल्याला कुठला नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे. आता बघा, नागपंचमीला जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा त्या पूजनामध्ये अवश्य आपल्याला अशा लाह्या बनवून ठेवायच्या आहेत, किंवा तुम्ही विकत देखील या लाह्या आणू शकता. या लाह्या ज्या आहेत, तर नागपंचमी दिवशी शक्यतो ज्वारीच्या लाह्या ह्या बनवल्या जातात. त्यामुळे प्रयत्न करा की ज्वारीच्या लाह्या तुम्ही पूजनामध्ये नैवेद्य म्हणून ठेवू शकाल. जर तुम्हाला ज्वारीच्या लाह्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही दुसऱ्याही लाह्या ठेवू शकता, पण आपल्याला शक्यतो ज्वारीच्या लाह्या या पूजनामध्ये ठेवायच्यात. किंवा वारुळाला तुम्ही जाणार असाल तर तिथे तुम्हाला त्या वारुळाभोवती किंवा वारुळाच्या तिथे ठेवायच्या आहेत. दुसरा जो नैवेद्य किंवा वस्तू आहे ती म्हणजे फुटाणे. फुटाण्याचं देखील अत्यंत महत्त्व या नागपंचमीच्या पूजेमध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नैवेद्य म्हणून फुटाणे अवश्य ठेवायच्यात. अशा प्रकारे लाह्या ठेवायच्यात किंवा वारुळाला तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे दूध. आपल्याला उद्या कच्चं दूध जे आहे ते अर्पण करायचं आहे किंवा पूजनामध्ये नैवेद्य म्हणून अवश्य ठेवायचं आहे, किंवा तुम्ही वारुळाच्या जवळ तिथे ठेवू शकता. आता पुढचा जो महत्त्वाचा नैवेद्य आहे तो आपल्याला उद्या करायचा आहे, तो म्हणजे पुरणाचे दिंड. हे दिंड बनवत असताना आपल्याला पुरण बनवायचं आहे, ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवतो, आणि अशा प्रकारे गव्हाची कणिक मळून त्यामध्ये हे पुरण घालायचं आहे. आणि त्याला अशा प्रकारे तुम्हाला चौकोनी आकार द्यायचा आहे, म्हणजे पॉकेटसारखा आकार द्यायचा आहे, आणि हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, नागपंचमी दिवशी शक्यतो तळलेले पदार्थ आपल्याला खायचे नाही, तर आपल्याला उकडलेले पदार्थ हे आवर्जून करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे दिंड आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत, आणि असा हा नैवेद्य तुम्हाला
नागपंचमीच्या पूजेमध्ये मांडायचा आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी कानोले देखील केले जातात, तर ते देखील तुम्ही करू शकता. तर बघा, हा अत्यंत महत्त्वाचा असा नैवेद्य आहे जो आपल्याला उद्या नागपंचमी दिवशी करायचा आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं, ज्वारीच्या लाह्या, फुटाणे, दूध आणि त्याचबरोबर असे पुरणाचे दिंड आपल्याला आवर्जून बनवायचे आहेत. बघा, यामुळे काय होतं तर आपल्याला आपल्या पूजेचं पूर्ण असं फळ मिळतं. त्यामुळे नक्की हे जे वस्तू आहेत किंवा नैवेद्य आहेत हे पूजनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. यामधील एखादी वस्तू नाही मिळाली तर तुम्ही ती ठेवू नका. पण बघा, या सगळ्या वस्तू जर मिळत असतील तर अवश्य तुम्ही त्या पूजनामध्ये ठेवा. पूजनामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही एक तासाभराने हे प्रसाद म्हणून घरच्या सर्व सदस्यांना वाटू शकता आणि ते सर्वजण खाऊ शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे उद्या कुठला नैवेद्य आपल्याला आवर्जून नागपंचमीच्या पूजनासाठी करायचा आहे हे सर्वांना कळेल.